लगाओ यार लगाओ। रात्रीचे वाजलेले आहेत 12:15। अजून जे खायचे ते खा बाळा। चिकनचे आम्ही इथे जेवण्यासाठी थांबलेलो आहोत। आता ते आम्ही आलेलो आहोत आता विक्रांत आणि धनश्रीच्या घरी। आम्ही रात्री 3 वाजता पोहोचलेलो आहोत आणि हा जो नजारा आहे तो त्यांच्या टेरेसवरचा नजारा आहे। आम्ही आता इथून आंघोळ करून मिसळ खायला जाणार आहोत, वाड्यातली मिसळ। वाड्यातली मिसळ ही अत्यंत प्रसिद्ध मिसळ आहे। हे आम्ही हुंडारे यांच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत। खूप अप्रतिम लागते वाड्यामधली मिसळ। मी आता बऱ्याच वर्षांनी खाणार आहे वाड्यातली मिसळ। तर्री बोलतात, सॅम्पल म्हणजे काय? सॅम्पल म्हणजे काय? आणि तर्री
आम्ही आलेलो आहोत कडधान्य घ्यायला आणि आज शनिवार आहे. शनिवारी वाडा या गावामध्ये बाजारपेठ भरते, मार्केट लागते. इथे वाडा हे गाव जवळजवळ 21 गावांची मिळून बाजारपेठ आहे. इथे कडधान्य भाजीपाला स्वस्त मिळतो, मुंबईपेक्षा स्वस्त दरामध्ये असतो. इथे पाहू शकता इथे विविध प्रकारचे कडधान्य आहेत. काळे वाल वाटाणा, मसूर, काळा वाटाणा अगदी स्वस्त दरात आणि केमिकल फ्री कडधान्य मिळतात. आम्ही इथून कडधान्य घेऊन जाणार आहोत. आता आम्ही गावातून चाललेलो आहोत लांडगेवाडीला, जिथे आमचं घर आहे. तिथे दोन दिवस पाऊस पडल्यामुळे इथे सगळीकडे चिखल चिखल झालेला आहे आणि इथे बाजूला ओढाही आहे. लावा नवरत नसते. आणि आमचा लेफ्ट हँड साइडला बघा, एक मस्त असा झरा आणि हा तुडुंब भरलेला झरा तुम्हाला दिसत आहे, छोटा छोटा झरा. तिथे माणसं सकाळी सकाळी आपले विसर्जन करण्यासाठी येतात. अतिशय निसर्गाचं वातावरण घेऊन नाही तुमची व्हिडिओ चालू ना. मल विसर्जन करण्यासाठी हे अतिशय उत्तम असं खत देतात आता लांडगेवाडीला. चारी बाजूने डोंगर मध्ये बसलेलं आमचं हे वाडा हे गाव अतिशय निसर्गरम्य असं वाडा हे गाव लांडगे वाडीला आम्ही आता रवाना होत आहे. आणि समोर तुम्ही बघत आहात न दिसणारा गडदूबाईचा मंदिर आणि त्या डोंगर असा आणि त्या डोंगरामध्ये बसलेलं हे आमचं गडदूबाईचं मंदिर. पहा गाईस गाईस बघता नाही गाईस दिसतील मध्ये बैल्स दिसतील. गाईस तुम्हाला आता म्हशी पण दिसणार आहे. आणि आता समोर इथं आमचे आर्मी मॅन जे संतेश दादा लांडगे यांचं नुकतंच घराचं काम झालेलं आहे. मध्यंतरी झालेलं एक चक्रीय वादळामुळे त्यांच्या घराची अवस्था थोडी बिकट झाली होती. आता त्यांनी चांगलं घर डेव्हलप केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता गाईस हे राईट हँड साईडचं हा सफेदवालं घर, व्हाईट हाऊस जे आहे बघत आहात तुम्ही. स्टार्टिंगला गुरांसाठी एक गोठा बनवला त्यांनी. म्हणजे बघत आहात तुम्ही ते काय म्हणतो आपण त्याला, प्राणी मात्रांवर किती जीव लावतात ते याच्यावरनं कळतं की लांडगेवाडीमध्ये रवाना झालेलो आहे मित्र हो. आतापर्यंत जो तुम्ही आवाज ऐकला तो होता माझा भाऊ अतुल लांडगे, अतिशय विनोदी कॅरेक्टर. आता आम्ही आलेलो आहोत लांडगेवाडीमध्ये, एंटर करणार आहोत. खाली चिकले वरती आंबा पुढे थांबा. आंबा हा तो का आंबा कुठे आंबा आंबा नाही काळू येतो आंबा. आम्ही आलेलो आहोत वरच्या घरी. हे वरच्या घराचं तुळशी वृंदावन. वरती असा समोर मोठा डोंगर पसरलेला आहे. आजूबाजूला शेती आहे.
हो हो खूप छान वाटते गावाला येऊन. हे आमच्या गावचं घर, हे जुनं घर आहे आणि खाली आम्ही नवीन घर बांधलेलं आहे. मगाशी जी गाडी लावली ती खालच्या घरी होती, आम्ही तिथून आता वरच्या घरी आलेलो आहोत. आम्ही ह्या घरी खूप मजा केलेली आहे. उन्हाळ्यामध्ये आमच्या एक्झाम संपल्या, पेपर संपले की दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच गावी यायचो. खूप धमाल केलेली आहे आम्ही या गावी. मस्त वातावरण आहे अगदी. आजूबाजूला छान असं शेती आहे, हिरवगार आहे सगळीकडे. आम्ही आता वरती गडदुबाईच्या दर्शनाला जाणार आहोत. आम्ही आलेलो आहोत धरमरायाच्या मंदिरामध्ये. हे मंदिर गावामध्ये आहे. गडदुबाईला येताना रस्त्यामध्ये लागतं. जोडपं धरमरायाचं दर्शन घ्यायला आलेलं आहे. धरमरायाची यात्रा आमच्या वाड्यामध्ये भरते. धरमरायाचा फुरमोल या नावाने प्रसिद्ध आहे आमची यात्रा. यात्रेमध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीही असतात. गडदुबाईचा रस्ता आहे हा अगदी वळणावळणाचा रस्ता आहे. वरती डोंगरावर ही देवी कपारीमध्ये वसलेली आहे. सिंगल रोड आहे हा येण्या आणि जाण्याचा, त्याच्यामुळे रिस्की रोड आहे. गाडी अगदी सावकाशपणे घ्यावी लागते. अस्ताला जात आहे, त्याच्यामुळे वरती आकाशामध्ये तांबूस रंगांच्या अशा छान छटा पसरलेल्या आहेत. वरती आकाशामध्ये तांबूस रंग पसरलेला आहे. गडदुबाई देवीचं मंदिर जवळ आलेलं आहे. हे जे प्रवेशद्वार दिसते हे गडदुबाई देवीचंच आहे. पहिलं हे जे मंदिर होतं हे अतिशय छोटं होतं, अगदी गुहेमध्ये होतं हे मंदिर. आता मोठं करण्यात आलेलं आहे.
हा जो परिसर दिसतोय हा मंदिराबाहेरचा परिसर आहे. तुम्ही पाहू शकता किती छान खोल अशी दरी दिसते इथे. खूप नयनरम्य दृश्य आहेत ही. हा जो पाण्याचा खळखळ आवाज येतोय इथे वरती डोंगरावरून पडणारं हे नैसर्गिक धबधबे आहेत. आत्ता 2 दिवसामध्ये पाऊस पडून गेला त्याच्यामुळे हे तयार झालेले आहेत. मी गर्दूबाई देवी मंदिराचा पूर्ण व्लॉग पाठीमागे माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये ह्या गर्दूबाई देवीचं पूर्ण महात्म्य माझ्या आजोबांनी सांगितलेलं आहे. तो व्लॉग तुम्ही नक्की बघा, अजून माहिती तुम्हाला हवी असेल तर.